पुणे शहरातील कल्याणी नगर कार अपघात कारवाईत पोलिसांनी चांगलाच वेग पकडला आहे. यात अल्पवयीन आरोपीला आता बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे, तर अल्पवयीन आरोपी वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करत आहेत. त्याशिवाय अल्पवयीन आरोपीने ज्या बारमध्ये दारू प्यायली होती त्याच मालकालाही अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती स्पष्ट केली. अल्पवयीन आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता, ब्लड रिपोर्ट इतका महत्वाचा नाही असे अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आरोपींना कोठडीत कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला 15 तासात जामीन मान्य करण्यात आला होता. घडलेल्या घटनेवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. अल्पवयीन आरोपीला अल्पवयीन म्हणून नाही तर प्रौढ म्हणून खटला चालवण्यात यावा, पण यावर अद्याप निर्णय झालेला नसून त्यासाठी 1 ते 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. इन्ग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती. त्याच दिवशी आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी. खरा ॲडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजियर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजियर आहे, त्यामध्ये वेळ लागतात, परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती. ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्या दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू. त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती. 304 केसमध्ये आम्ही अपील केले होते, त्या अपीलमध्ये आम्हाला परत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे आपण जावी जेणेकरून आम्ही परत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेले आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने आमची ॲप्लिकेशन अलाव करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला 15 दिवसासाठी 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत पाठवलेली आहे. आणि ॲडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी, ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रोसिजियर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे. त्याचे ते प्रकरण ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे चालू आहे. त्याच काळात जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे ज्युवेनाईल अक्युजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही आरोपीला 4 दिवस काही आरोपीला 3 दिवस PCR भेटली होती. आज त्याचे PCR संपत आहे. आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस, स्ट्रॉंग केस, जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे 304 कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ACP दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहेत. जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचेबद्दल एक वॉटरटाईट केस तयार करणे ज्यामध्ये 75 आणि 77 जी काही इन्ग्रेडियंट आहे, लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी ज्युवेनाईलला प्रोव्हाइड करणे, त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून होणे, दिरंगाई होणे, या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांचकडून स्ट्रॉंग तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, जे जेणेवरून आमचे बाजू कोर्टात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे. मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून
तिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे. या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर वन, जे या अशा प्रकारचे घटनांमध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता, जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता, त्या मार्गवर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे. सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळी 304 IPC चे कलम लागला त्यापासून पोलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे. म्हणून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही, म्हणणे उचित नाही. परंतु जे सुरुवातीचे कालात 304 का स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही काही सुविधा पुरवण्यात आली, या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबी मध्ये चे तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही. काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आई विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार समोर तक्रार प्रसार माध्यमाच्या मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता, त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे. जर कोणी आई विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. जनताला आमचे आवाहन राहील, आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जे काही सक्ती ते सक्ती जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि ह्या केसला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ. ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही. ब्लड रिपोर्ट बद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली. अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे DNA आहे की जे सेकंड सॅम्पलचे DNA आहे ते सेम आहे की नाही, जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईल चेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे. ते रिपोर्ट आता सध्या अप्राप्त आहे. पूर्ण हे प्रक्रिया DNA इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहोत. परंतु एक गोष्ट आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे 304A IPC ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे. आमची केस हे 304A मध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते 304A IPC होतो, ज्यांच्यावर 3 वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो. यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही 304 IPC लावलेले आहे, ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ, म्हणजे त्यांची जी कंडक्ट होती जुवेनाईल असणे, एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिक सारखे गाडीचे ड्रायव्हिंग व्हीलवर बसणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे, नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते भरपूर रहदारी असते तिथे भरगाव वेगाने वाहन चालवणे, ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितास हानी होऊ शकतो आणि त्याचबरोबर ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता, त्याचे पूर्ण CCTV फुटेजेस आमच्याकडे आहेत. सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या
ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबन नाही है, हे केसची दिशाच डिफरंट आहे, ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे. एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डेचे जे आरोपीकडूनचे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगच्या वेळी पण जे दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे, ते पूर्णपणे दारूचे जे यामध्ये आहे. आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इनसेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे, जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे. सर, या सगळ्या 304 कलमाला ब्लड रिपोर्टमुळे जर तो पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला? याचं कारण 304 अ मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरतात. 304 मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का, जर ते दारू पिलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाइड साइड सेटा साइड करायला? त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है. परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इनसेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता, अशी ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुली इनसेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ऍक्सिडेंट आहे, त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा 304 घडू शकतो. तुम्ही म्हटलं की दोन ब्लड सॅम्पल घेतले, दोन वेगवेगळ्या, पहिला ब्लड सॅम्पल त्याच्यात घेतलाय की नाही घेतलाय याच्यावर त्यांचा फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती. फर्स्ट ब्लड सॅम्पल मध्ये अल्कोहोल चे कंटेंट वगैरे बद्दल विचारणा करण्यात आली. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल. म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली. आम्ही स्पष्टपणे सांगितले, आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोप मध्ये आतापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही. परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात, त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचले. एरोडा पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर, एरोडा पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही, त्या दिवशी त्या कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल? बरोबर आहे, मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही, परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल. फर्स्ट ब्लड सॅम्पल साठी अंदाजन 9 च्या सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुना करीब 8 वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता. त्याचे नंतर त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली. 11 च्या सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती ससून हॉस्पिटलला. सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती, ती संध्याकाळीच्या कालात घेण्यात आली होती. त्यामध्ये बेसिकली डीएनए सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती. संध्याकाळी 7 ते 8 वाजे हॉस्पिटल गाडीमध्ये त्याला पिझ्झा खायला देण्यात आला माहिती आहे. आम्ही पूर्ण एक जे
घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ऍक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काळात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट हे पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक एक सीसीटीव्हीज आणि एक एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात येत आलेले आहे. फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे. अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता. कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती. ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे. म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याच्यावर 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल. कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता. परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक आम्ही सांगितले की यामध्ये आता सगळी गोष्टी आता सांगणे उचित नाही होणार. परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे मी रिपीट करतो की त्या काळात काही घटनाक्रम जेणेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्टी समोर आलेली आहे. म्हणून 201 IPC डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील. म्हणजे सर्व दिशेनी सर्व दृष्टीनी एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे. जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे. ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो. ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते. आता 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 एक वेळा मराठी कम्प्लीट हो करू द्या आरामात बोल. एक वन सेकंड आय जस्ट फिनिश क्वेश्चन. सी ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का. ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. यामध्ये कोणताही दोन मत नाही. आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर रीतीने होती. म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही. तर दोन एफ आय आर फाडल्याचा आरोप दंगेकरांनी केला आहे त्याचं नेमकं कारण काय त्यात काही तथ्य का किंवा मग बरोबर आहे. यामध्ये दोन FIR दाखल करण्यात आलेली आहे. आता काही काही लोक 3 FIR पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता.
बघा फर्स्ट FIR जे सकाळी 8 सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC चे दाखल झाला होता, ही आहे फर्स्ट FIR. आता त्या केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, ज्यांच्याकडून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन 11-12 सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता. अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन FIR आहे, ही एकच FIR आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती. प्रेस आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरेजची नंतर लावण्यात आली होती ही गोष्टी नाही आहे, ती त्याच दिवशी सकाळी फोरनूनमध्येच जे कालात लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि त्याच्याबद्दल विस्तृत कोर्टाला ते त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे. आता सेकंड FIR जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत, ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे, जे 75 आणि 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये त्याच्यावर ते जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी FIR दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे. इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाइम किंवा फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जुवेनाईल आणि पब संचालकांवर झाली. इन्क्वायरी जी ऑर्डर केलेली होती येरवडा पोलिसांची त्याचं स्टेटस काय आहे, त्याचं काय झालं, त्या कर्मचारी अधिकारी दोन सापडले का, ती कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे ती चौकशी पूर्ण झाली का, रिपोर्ट तुमच्याकडे आलाय? सर दुसरी जी FIR आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहे त्याचे ओनर्स ते संजय चुगडिया आणि ते अतुल चुगडिया आहेत आणि त्यांना आरोपी का करण्यात आलं, फक्त मॅनेजर आणि दुसऱ्यांना आरोपी का करण्यात आलं, त्याचं काही फर्क नाही. फर्स्ट कम्प्लीट ओके. जे आपण व्हिडिओ व्हायरल बद्दलची गोष्टी सांगितलेल्या त्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करत आहे की कोणते कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचे, त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ते त्यामध्ये आवश्यक कारवाई करण्यात येईल. प्राथमिक तपास मग त्या प्रकरणाची प्राथमिक चौकशीमध्ये कोणीही हे कोण व्यक्ती ही व्हिडिओ तयार केलेले आहे त्या निष्कर्षावर भौतिक पोहोचण्यात आलेली आहे. ही व्हिडिओ त्या आरोपी मुलांनी केले नव्हते अशा प्रकारचे प्राथमिक रीत्याने दिसते, परंतु त्या गोष्टीवर जे अशा प्रकारचे संभ्रम पसरवण्याची जी प्रकार डिस्कंटेंट पसरवण्याची जे प्रकार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते. पहिले चार प्रश्न होत्या तयार, येरवड्याचा बाकी अजून, येरवड्याचा प्रश्न बाकी अजून, चौकशीचं काय झालं? त्या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल 4 लोक होते अशा प्रकारचे तपासमध्ये दिसून येत आहे. एक गाडी चालवत होता, 2 आणखी मुले होते आणि 1 ड्रायव्हर होता. अशा 4 व्यक्ती त्या गाडीमध्ये होते. पार्टी ज्यावेळी पबमध्ये झाली होती त्यामध्ये 7-8 आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते, परंतु ते या प्रकरणात सध्या 304 प्रकरण मध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये गृहित धरतो. ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्वाचे आहे, त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते. ते चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे, काही
निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शनी दिसते, त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते. जे एक आन्सर फोर फर्स्ट उसके बाद ते ब्लॅक हॉटेलचे जे FL3 लायसन्स आहे ते मिस्टर ते दोन ब्रदर ते चोरडिया ब्रदर्स चोरडिया ब्रदर्सचे नावानी आहे, परंतु ते ब्लॅक रेस्टॉरंट ते कोणाला चालवण्यासाठी दिले असल्याचे काही कागदपत्र प्राप्त झालेली आहे, परंतु त्या गोष्टीवर आता निर्णयवर पोहोचण्यात आलेली नाही, त्याचे रोल एक्झामिन करण्यात येत आहे. हिंदी टू ट्राय ॲज अन ॲडल्ट, ते बघत की टू ट्राय ॲज अन ॲडल्ट आहे, नॉट टू रिमांड हिम ॲज अन ॲडल्ट अशी प्रोव्हिजन कायद्यात नाही. ट्रायल ॲज अन ॲडल्ट म्हणजे 60 दिवस किंवा 90 दिवसचे आतमध्ये चार्जशीट दाखल करावा लागते. या केसमध्ये 90 दिवसची टाईम आहे, आता आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट दाखल करू. ट्रायल ॲडल्ट कोर्टमध्ये होईल म्हणजे नॉर्मल कोर्टमध्ये होईल की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे होईल, ती गोष्टी ॲडल्ट म्हणून ट्रायल झाला की नाही झाला त्यावर अवलंबून राहील. परंतु त्याचे जे शिक्षाचे प्रमाण आहे ते केसचे वर लागते, ते ट्रायल ॲज अन ॲडल्ट किंवा दुसऱ्या गोष्टीवर लागत नाही. दुसरी गोष्ट जी आपण म्हणते प्रोडक्ट ऑब्झर्वेशन होमला पाठवायची, आमची धारणा आमची विनंती होती कोर्टाला की 304 IPC एक नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, एक हीनस क्राईम आहे, ते पूर्ण जे कंडक्ट आरोपीचे होतात त्याचे अनुषंगाने त्यांना बाहेर राहणे उचित नाही, त्यांना ऑब्झर्वेशन होमला ठेवावी, त्यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे. या ही आमची मागणी होती. रिव्हिजनची वेळी बरेचशी डिस्कशन्स आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूनी झाली, त्यामध्ये काही गोष्टी समोर आले असतील, परंतु याचे ऑर्डरची विस्तृत आता लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही. ऑर्डर आल्यानंतर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात येईल.